काय झाडी काय डोंगर सगळं कसं ओके या तीन वाक्यामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू आता चर्चेत आहेत. ते त्यांच्या वेट लॉसमुळे त्यांनी 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं आहे. मात्र अशा पद्धतीनं एवढ्या झटपट वजन कमी होतं का, ते करण्याची पद्धत योग्य आहे का, त्याच्या शरीरावर बरे आणि वाईट काय परिणाम होतात का, हे मी जाणून घेणार आहे. डॉक्टर मयुरा काळे आपल्यासोबत आहेत. मला सांगा की अशा पद्धतीनं वजन कमी होतं का? हो होतं, ॲक्च्युली वजन वजन कमी होतं अशा पद्धतीने. फक्त यात चॅलेंज असं असतं की त्याचे काय साईड इफेक्ट जसं तुम्ही आत्ता म्हणाला ते काय असतील, आणि दुसरं म्हणजे पुन्हा न वाढणे. म्हणजे बऱ्याचदा लोक क्रॅश डाएट आपण जे म्हणतो ही टर्म खूपच आहे आणि लोक करतात सुद्धा आणि रिझल्ट पण मिळतात, पण हे क्रॅश डाएट बऱ्याचदा काही न खाता अगदी कमी खाऊन म्हणजे रुटीनपेक्षा खूप कॅलरी डेफिसिट आपण ज्याला म्हणतो, समजा रुटीन 500 कॅलरीज जर आपण डेली कमी घेतले आणि वेट लॉस झाला तर दॅट इज ओके, आणि त्याच्याबरोबर जर आपण चांगलं न्यूट्रिशन घेतलं पण खूप कॅलरी डेफिसिट करून वेट लॉस होतो. पण त्यात असं आढळून आलं आहे दोन मोठे प्रॉब्लेम की काही दिवसांनी पहिल्यांदा ह्या वेट लॉस कमी करण्याच्या पद्धतीला एवढ्या झटपट त्याला नेमकं काय म्हणतात आणि ती कशी केली जाते, त्याला क्रॅश डाएट म्हणतात बेसिकली. पहिलं तर हे क्रॅश डाएट जे आहे ते कॅलरीज म्हणजे टोटल जेवणातल्या, समजा एखादी व्यक्ती 3 ते 4 हजार कॅलरीज डेली घेत असेल तर त्याच्यातल्या 2 हजार कॅलरीज कमी केल्या. जसं आता खूप हेल्दी डाएट घेऊन कमी केल्या तर त्या चांगल्याच असतात, पण या एवढ्या कमी केल्या तर वजन कमी होऊ शकतं. बरं, याचा काय फायदा आहे आणि काय तोटा आहे? फायदा म्हणजे वजन कमी होतं, काही व्यक्तींमध्ये हे वजन कमी राहतं पण त्यावेळेला काही जणांना प्रॉब्लेम असा असतो की इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम पोटॅशियम कमी होतं, न्यूट्रिशन म्हणजे व्हिटॅमिन्स कमी होतात शरीरातले, डिहायड्रेशन होतं. आणि याबरोबर जेव्हा आपण वेट लॉसचं पहिलं टार्गेट असतं की फॅट लॉस व्हायला पाहिजे, तर फॅट लॉस बऱ्याचदा होत नाही, मसल लॉस होतो, आणि मसल लॉस होणं हे काही फार चांगलं नसतं. त्यानंतर गॉल स्टोन्स म्हणजे पित्ताशयात खडे वाढणं आणि लॉंग टर्म केस गळणं किंवा मेटाबॉलिझमचे प्रॉब्लेम्स सुरू होतात, तर हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात याच्यामध्ये शॉर्ट टर्ममध्ये. लॉंग टर्ममध्ये हे वेट गेन पुन्हा होतं, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स मोर देन 50% 50%-पेक्षा जास्त लोकांचं हे वेट गेन पुन्हा होतं, ते परसिस्टंट राहत नाही. त्यामुळे याचा टोटल फायदा पाहायला गेला तर फारसा होत नाही. दुसरं त्याचं स्टेप म्हणजे अशी असली पाहिजे की वजन कमी करणे आणि मेंटेन ठेवणे. कमी करणे ही प्रोसेस ही आयडियली स्लोली पाहिजे, आठवड्याला साधारण 1 किलो वजन आणि 6 महिन्यात 10% वेस्ट लॉस. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं 70 किलो वजन आहे तर त्यांनी 63 वर 6 महिन्यात हळूहळू जायला पाहिजे आणि मेंटेन ठेवायला पाहिजे. बरं, असं एखाद्या व्यक्तीचं खूप वजन आहे आणि त्यामुळे असं आपल्याला वाटतं का की ते खूप किलो कमी झालंय, पण ते पर्सेंटेज वाईज सगळ्यांचं सेम असतं? अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हणालात ते ना, तर बेसलाईन वेट जर खूप जास्त असेल तर मग 8-9 किलो कमी झालं तर तेच तुम्ही 60 किलोच्या व्यक्तीमध्ये पाहिलं तर ते 3 ते 4 किलो असतं. त्यामुळे त्यावेळेला आपल्याला असं वाटणार नाही की खूप कमी आहे. आणि या बाबतीत बऱ्याचदा असं होतं ना की इंच लॉस होतो, म्हणजे वजन फार कमी नाही झालं तरी हाताचा घेर पोटाचा घेर चेहऱ्याचा घेर हा कमी फास्ट होतो बऱ्यापैकी चांगल्या डाएटनी, आणि त्यामुळे ते दिसतं लगेच. तर यात जर फॅट लॉस झाला असेल, इंच लॉसमध्ये फॅट लॉस झालेला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने वजन कमी करावं की नाही करावं? क्रॅश नाही, मी बिलकुल अगदी मी त्याच्या अगदी विरोधात आहे. डाएट हे फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा जेव्हा तुम्ही करतायत तेव्हा सध्या डाएट काय चालू आहे त्यात काही इम्प्रूव्हमेंट करायचं, म्हणजे बेसिकली बाहेरचं खायचं नाही, बेकरी प्रॉडक्ट खायचे नाही, तेलकट खायचं नाही, साखर हे बंद केलं ना यांनी बराच फरक पडतो, भात थोडं काही प्रमाणात. आणि जे खाताय डेली जेव्हा वेट लॉस करतोय त्यात न्यूट्रिशन आहे का, म्हणजे व्हिटॅमिन्स आहेत का, प्रोटीन आहे का, योग्य प्रमाणात कॅल्शियम व्हिटॅमिन्स हे सगळे आहेत का हे ठेवणं गरजेचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो व्यक्ती वजन कमी करायला बघतोय त्याचं जे मेंटॅलिटी किंवा मोटिवेशन आहे हे फक्त 1 महिना 2 महिने नाही, आता न्यू इयर आत्ताच झालं आहे, लोक सगळे पहिल्या महिन्यावर खूप असतं, मग 2 महिन्यांनी कमी आणि 3 महिन्यांनी कमी. जेव्हा आम्ही पहिल्यांदा बघतो पेशंटला आलं तेव्हा खूप पहिल्या महिन्यात खूप छान रिझल्ट येतो आणि ॲट द एंड ऑफ 3 महिन्यांनी कमी व्हायला लागतं. एक तर मेटाबॉलिझम स्लो होतं, पण मी असं बघते की त्या कंटाळा करतात लोक फॉलो करायचा. मी आपण जसं हिरो हिरोईन्सला पाहिलं तर ते अगदी विदाऊट तुम्हाला भलेही खूप 100 ॲड देत असतील पण ते फॉलो करताना ते तसं काही करत नाहीत, ते एकदम हेल्दी पॅटर्न फॉलो करतात आणि म्हणूनच ते मेंटेन राहतात. डाएट बरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट
एक्सरसाइज म्हणजे वॉक पाहिजे, एरोबिक एक्सरसाइज जी म्हणतो कुठला पण, स्विमिंग, जॉगिंग, वॉट एवर कम्फर्टेबल ते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगा फ्लेक्झिबिलिटीसाठी, त्याच्याबरोबरच ऑल्टरनेट डे वेट ट्रेनिंग आपण म्हणतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग, हे खूप गरजेचं आहे. म्हणजे पर्टिक्युलर जे मसल मास आहे त्यातला फॅट कमी करायचं असेल तर वेट ट्रेनिंग खूप चांगलं रिझल्ट देतं, त्याबरोबर मसल पण स्ट्रॉंग होतात आणि फॅट लॉस पण होतो तिथे. थँक्यू. हे होते डॉक्टर मयुरा, आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीचं एवढ्या पटकनी वजन कमी करणं काही योग्य नाही त्यांच्या मते, आणि कशा पद्धतीनं वजन कमी झालं पाहिजे याचं देखील त्यांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामन मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.